बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 10 सेकंद 10 बातम्या. बुलढाण्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकं उद्ध्वस्त, शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली नुकसानीची पाहणी. गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये आता कर्करोगावर उपचार होणार, 15 खाटांचं अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणा. खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे जागा रिक्त, पोटनिवडणुकीसाठी 700 मतदान यंत्र, तांत्रिक तपासणी पूर्ण. थकित कर वसुलीसाठी हिंगोली नगर परिषदेची मोहीम, कर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची 4 पथकं स्थापन. शालेय पोषण आहारात दर्जेदार खिचडी देण्यासाठी मुंबई महापालिका घेणार काळजी, अधिकारी शाळांना अचानक भेट देणार. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात 4% वाढ, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर एसटी कामगार संघटनेचं उपोषण मागे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वांद्र्याला जाणं सुकर होणार, T1 जंक्शनवर नवीन उड्डाणपुलाचं काम पूर्ण, मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक होणार सुरू. पुण्यामध्ये एसी टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करूनही ओला उबरकडून अंमलबजावणी नाही, कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम. मुंबई महापालिकेची अभय योजना अपयशी, सवलती देऊनही 975 कोटी रुपयांहून अधिक पाणीपट्टी थकीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर गंगापूर रोडवर ट्रॅक्टरचा अपघात, एकाचा मृत्यू, 12 गंभीर जखमी.